एकीकडे रेमडेसिवीर या इंजेक्शनचा तुटवडा भासत असल्यामुळे नाशिकमध्ये कोरोना रुग्णांचे मोठे हाल होत आहे, तर इंजेक्शन मिळावं यासाठी रुग्णांचे नातेवाईक हे रेमडेसिवीर औषध घेण्यासाठी दिवस दिवसभर उन्हात थांबत आहे, तर काही ठिकाणी या औषधांचा तुटवडा भासत असल्यामुळे रुग्णांचे नातेवाईक रस्त्यावर येऊन ठिय्या आंदोलन करत असल्याचे देखील चित्र आहे. यातच आता या कोरोनावरील औषधांचा काळाबाजार करणाऱ्या डॉक्टरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नाशिकच्या पंचवटी भागात हा प्रकार समोर आला आहे. कोरोना रुग्णांच्या नातेवाईकाला पंचवटी अमृतधाम परिसरात 1200 रुपयांचं औषध 25,000 विक्री करण्यासाठी संशयित मुळज डॉक्टर हा थांबला होता. पंचवटी पोलिसांच्या गस्तीवर असलेल्या पथकाच्या ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी चौकशी केली असता सदर बाब पुढे आली आहे. या डॉक्टरकडून विक्री हेतू आणलेले 3 रेमडेसिवीर इंजेक्शन ताब्यात घेतले असून याबाबत पंचवटी पोलीस अधिक तपास करीत आहेत. आज दिनांक 11/4/2021 रोजी योगेश जीवन मोहिते राहणार अशोका मार्ग उपनगरा छातीत राहतात. ह्यांचे नातेवाईक एक चोपडा हॉस्पिटलला भरती आहेत आणि दुसरे देवळाले कॅम्पला भरती आहेत. त्यांना रेमडेसिवीर इंजेक्शनची आवश्यकता होती. ते त्यांच्या पद्धतीने सगळीकडे प्रयत्न करत होते परंतु त्यांना इंजेक्शन उपलब्ध होत नव्हते. त्यांना कुठून तरी माहिती मिळाली की एक नंबर मिळाला त्यांना आणि तो एका डॉक्टर मुळक यांचा होता. मग त्यांनी त्या नंबरवरती संपर्क साधला की आम्हाला अशी माहिती मिळालेली आहे की तुमच्याकडे इंजेक्शन आहेत. त्याच्यावरून त्या डॉक्टर मुळक आणि योगेश मोहिते यांचं बोलणं झालं. योगेश मोहिते यांचं सांगणं आहे की मला डॉक्टरांनी इंजेक्शनं देतो असं सांगितलं. त्याच्याप्रमाणे त्यांनी हायवेला अमृतधामच्या पुढं बोलावलं, SR पेट्रोल पंपाच्या समोर. तिथं गेल्यानंतर त्यांचा व्यवहार ठरला, त्यांच्या फोनवरती जसा ठरला होता तसं की 3 इंजेक्शनं काय 25,000 रुपयांनी मिळणार आहेत आणि ह्यांना आवश्यकता असल्यामुळे हे तयार झाले. परंतु ह्यांच्याकडे पैसे कमी होते असं ह्यांचं म्हणणं आहे. 20,000 होते. ते ATM पैसे काढत असतानाच त्यांच्यासोबतच्याने त्या गाडीचा नंबर घेतला डॉक्टरांच्या, फोटो काढला. त्याच्यावर डॉक्टरांना काहीतरी संशय आला म्हणून ते गाडी चालवत असतानाच पोलीसची गाडी पोहोचली तोपर्यंत त्या ठिकाणी. मग त्यांना दोन्हींना पोलीस स्टेशनला आणलेलं आहे. त्यांच्याकडे चौकशी चालू आहे. डॉक्टरां काही रवींद्र श्रीधर मुळक हे मसरूळमध्ये यांचं स्त्री क्लिनिक आहे, तिथं ते प्रॅक्टिस करतात. BHMS आहेत ते. त्यांच्या सांगण्याप्रमाणे की ते नातेवाईकांसाठी घेतले परंतु त्यांनी काही अजून त्या औषधांचे काही बिलही सादर केले नाहीत. त्याच्यामुळे आता फूड अँड ड्रग्जला बोलवलेलं आहे आणि कायदेशीर पुढची कारवाई सुरू आहे. सर, किती 3 इंजेक्शन सध्या त्यांच्याकडे मिळालेले आहेत. आपल्या तक्रारदार जे आहेत योगेश मोहिते ह्यांना बी त्यांच्या पेशंटसाठी 3 इंजेक्शनची आवश्यकता होती. त्याच्याप्रमाणे त्यांच्या माहितीप्रमाणे 3 इंजेक्शन मिळालेले त्या डॉक्टरांच्या गाडीमध्ये आणि डॉक्टरांनी त्या 3 इंजेक्शनचं बिल सादर केलं नाही किंवा समाधानकारक अजून ते उत्तर देत नाही त्यांच्याकडे ते इंजेक्शन कसे आलेले आहेत. त्याचा तपास सुरू आहे. फूड अँड ड्रग्जला बोलवलेलं आहे आणि खात्री करून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे. सर, सदगुरू डॉक्टर कार्यरत आहे असं कळत आहे. हां, असे आम्हाला माहिती मिळाली की तिथं काहीतरी डायरेक्टर वगैरे आहेत असं कळत आहे. परंतु ते स्वतः आता त्यांना विचारलं, ते सांगतात की मी स्त्री क्लिनिक मसरूळ येथे प्रॅक्टिस करत आहे आणि तिथं असतील ते. त्यांनी सांगितलं नाही अजून ते. हां.